कोलकात्यामध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असताना इकडे महाराष्ट्रात रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना कळवामध्ये घडली आहे. कळवा रुग्णालय परिसरात एका गतिमंद मुलीचा विनयभंग करण्यात आला आणि या प्रकरणामध्ये आरोपी प्रदीप शेळकेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आज त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे कळवा रुग्णालयामध्ये सीसीटीव्ही आहे, मात्र कळवा रुग्णालयाच्या आवारामध्ये सीसीटीव्ही नसल्याचं उघड झालंय. त्यामुळे कळवा पोलीस आता याबाबत रुग्णालय प्रशासनाला सीसीटीव्ही लावा असं पत्र देणार आहेत आणि या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. तर कळव्यामध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं एकदा आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे. एका गतिमंद मुलीचा विनयभंग करण्यात आला. कळव्यातल्या रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. रुग्णालयातील बागेमध्ये हा सगळा प्रकार घडला. आरोपी प्रदीप शेळकेला बेड्या ठोकण्यात आल्यात. दरम्यान कळव्यातल्या घटनेबाबत आम्ही खासदार नरेश म्हस्के आणि सुषमा अंधारे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. काय नेमक्या त्या दोघांच्या प्रतिक्रिया होत्या पाहूया. सुषमाताई फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांनी वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रयत्न करू नये. कुठलंही सरकार असेल, स्त्रियांच्या संदर्भात काळजी घेण्याचं तुम्ही काय सांगणार हो. सुषमाताई तुम्ही काय सांगतात आई म्हणून, मला बोलायला लावू नका. आई म्हणून आई म्हणून काळजी प्रत्येक स्त्रीचं रक्षण करणं हे प्रत्येकाचं काम आहे. केवळ राजकारण करायचं. राजकारण काय तुम्ही आई म्हणून सांगताय, काय तुम्ही आई म्हणून सांगताय आणि सुषमाताई आपण बोलताय कुठल्या घटनेवर बोलताय. मला असं वाटतं उत्तर जाणून घेऊया. सरकारमध्ये त्यांची भूमिका काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय. प्रत्येक सरकारचं काम आहे. सरकार अशा पद्धतीने दुर्लक्ष करत नाही. त्यामुळे बसून स्त्रियांचं रक्षण कोणाला संवेदनशील राजकारण करण्याचा प्रयत्न करताय त्याची राजकारण करू नका. करोडपती आहात तुम्ही, अब्जपती आहात. तुम्हाला तुमच्या लेकरांना तुम्ही स्पेशल गाडीमध्ये स्पेशल बॉडीगार्ड ठेवून स्पेशल गाडीने तुम्ही लेकरांना शाळेत नेऊ शकाल. सर्वसामान्य माणसाने काय करायचं अशा गप्पा मारून किंवा अशा अशी भाषणं करून. भाषणापुरतं ठीक आहे. रस्त्यावर कधी उतरलात का? कुठल्या महिलेची काळजी घेण्याकरता बोलताय तुम्ही? कुठलं बोलताय? घर सांभाळलंय का? बिनकामाचं राजकारण. कुठल्या महिलेला कधी 2 रुपये किशनले टाकून मदत केले का? सुषमाजी मला असं वाटतं आपण Thank you.